नमस्कार, आप देख रहे हैं WH न्यूज़। मैं आपके साथ हूँ शीतल खवसे। देखते हैं आज की विशेष खबर। एक ही लक्ष्य 33 कोटि वृक्ष का नारा महाराष्ट्र सरकार ने दिया। सरकार के इस लक्ष्य को पूरा करने के लिए कुछ युवक भी सामने आ रहे हैं। पत्रकार प्रशांत कामले ने शादी की मंगल अष्टवाता के पहले शादी के मंडप में पौधारोपण किया। धामन गांव के बंसोड़ परिवार व शिरसगांव मोजरी के कामड़े परिवार ने यह अनोखा उपक्रम कर पौधे लगाने का संदेश दिया। वर प्रशांत व वधु कविता ने आने वाले मेहमानों को एक नहीं तब्बल 2000 पौधों का वितरण भी मंगल परिणय के मौके पर किया। इस मौके पर कांग्रेस की नेता विधायक यशोमती ठाकुर ने भी पौधारोपण किया। प्रशांत कामले जोड़ी को शुभ आशीर्वाद देने के लिए महाराष्ट्र से प्रिंट मीडिया तथा इलेक्ट्रॉनिक मीडिया के सैकड़ों पत्रकार उपस्थित थे। विधायक अरुण भाव अड़सड़, धामनगांव नगर परिषद अध्यक्ष प्रताप अड़सड़, विधायक यशोमती ठाकुर, जिला परिषद सदस्य प्रवीण गुईखेड़कर, नायब तहसीलदार सूर्यवंशी तथा विविध राजनीतिक लोगों ने प्रशांत कामले को बधाई दी। सुनते हैं वर वधु का। वृक्षतोड बऱ्याच म्हणजे भरपूर प्रमाणात वृक्षतोड होत आहे सगळीकडे। आता गाड्या लावा, गाडी प्रत्येकजण सावलीमध्ये गाडी लावायचा प्रयत्न करतो, पण झाड कोणीच लावत नाही। पक्ष्यांनासुद्धा घरटी मिळत नाही आहे। आणि विशेष म्हणजे वृक्षतोडीमुळे मातीची जे हे होते, झीज होते, आणि याच्यामुळे पाणी पावसाचीसुद्धा कमतरता होते। म्हणजे शेती, माती, संस्कृती हे टिकविण्यासाठी झाडे लावणे आणि पर्यावरण वाचवणे खूप आवश्यक आहे। यासाठी आम्ही आमच्या विवाह सोहळ्याच्या माध्यमातून वृक्ष लागवड करत आहे आणि येणाऱ्या पाहुण्यांनासुद्धा आमच्यातर्फे वृक्ष भेट देत आहे। मोठ्या प्रमाणात वृक्षाची तोड होते आणि पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, त्यामुळे विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून लोक वृक्ष लावण्याचं मेसेज देतात, संदेश देतात। आम्ही या आमच्या विवाह सोहळ्याच्या माध्यमातून लोकांना वृक्ष लावण्याचा एक संदेश देतो आहे आणि त्याच वृक्षांना आम्ही जोपासण्याचासुद्धा संदेश देतो आहे। याच लग्नाच्या माध्यमातूनच आम्ही 2000 झाडंसुद्धा इथे येणाऱ्या प्रेक्षकां म्हणजे लग्नामध्ये येणाऱ्या पाहुण्यांना आम्ही देणार आहे आणि या माध्यमातून त्याच पाहुण्यांना आम्ही वृक्ष लावा, त्याचं संवर्धन करा आणि निसर्गाला टिकवून ठेवा हा संदेश देणार आहे। सुद्धा 2000 झाडांचं या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे, तुम्ही काय सांगाल या निमित्त? आगळ्यावेगळा उपक्रम आहे आणि काळाची गरज आहे। या ठिकाणी प्रशांतचं लग्न होतं आणि जोडप्यानी 2000 झाडं ह्या जी पाहुण्या मंडळी आली त्यांना एक रिटर्न गिफ्ट म्हणून दिली। खरं आपण बघतोय की टेम्परेचर वाढलं आहे। मागचा उन्हाळा जो गेला हा खूपच कठीण उन्हाळा होता। आजही पाऊस जसा पडायला पाहिजे तसा पाऊस पडत नाही आहे आणि वातावरण या ठिकाणी खरोखर त्रासदायक सगळं झालेलं आहे। या सगळ्या गोष्टी जपल्या पाहिजे। आपण आपल्या पृथ्वीला जपलं तर उद्याचं भविष्य आपण जपू शकू। या जोडप्याला खूप खूप आशीर्वाद आणि मला असं वाटतं असा उपक्रम प्रत्येकानं जर केला तर पुन्हा एकदा जे काही लेवल्स कमी जास्त झालेले आहेत एन्व्हायरमेंटच्या त्या सगळ्या पुन्हा एकदा चांगल्या होतील आणि पुन्हा एकदा आपल्या पृथ्वीवर श्वास सोपं होईल। आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे एक विशेष खबर के साथ। हमारे चैनल को लाइक सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें। आप हमारी न्यूज़ www.worldhindinews.in पर भी देख सकते हैं।